Welcome back, friends. In the last session for this chapter, cell division. So let us start our discussion with this curiosity box. काय काय विचारलेले आहे या क्युरियोसिटी बॉक्समध्ये? व्हॉट इज एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स? तर सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्सची एक्झॅक्ट रचना कशा प्रकारची असेल असा हा प्रश्न आहे. तर याच्या उत्तरासाठी आपण आपल्या बोर्डकडे वळूया. इथे आपल्याला दाखवता येईल की कशा प्रकारे असतं सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. तर लक्षात घ्या, हा एक असा होमोलॉगस क्रोमोझोम, ठीक आहे, यांना बांधून ठेवणार आहे. यांचं काय असेल? सेंट्रोमियर. आणि दुसरा एक होमोलॉगस क्रोमोझोम, ठीक आहे, यांची ही पेरिंग झालेली आहे. पण या पेरिंगला कारणीभूत कोण आहे? तर ते आहे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. तर ते एखाद्या शिडीसारखं अशा प्रकारचं हे सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्सची रचना असेल, ठीक आहे. तर एखादी लॅडर किंवा शिडी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे या ठिकाणी काय होतात? प्रोटीन स्वतःला अरेंज करतात, मांडणी करतात. आणि त्यामुळं काय होतात? तर हे दोन्ही जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम 1 अँड होमोलॉगस क्रोमोझोम 2 किंवा 1 आणि 1' असं म्हणा, यांना धरून ठेवणारे स्ट्रक्चर कसं आहे? इट इज लॅडर लाईक. कसं आहे? एखाद्या शिडीसारखं, लॅडरसारखं हे स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळू आपण. काय म्हटलेलं या प्रश्नामध्ये? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ कयाजमाटा? आपण पाहिलं याबद्दल, कयाजमाटाचं स्ट्रक्चर कसं आहे? इट इज एक्स शेप स्ट्रक्चर. कसं आहे कयाजमाटाचं स्ट्रक्चर? इट इज एक्स शेप, ठीक आहे. आठवत असेल, ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओवर झालेली आहे त्या ठिकाणी कयाजमाटा तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, विच टाईप ऑफ प्रोटीन्स आर इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर? स्पिंडल फायबरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोटीन इन्वॉल्व आहेत किंवा स्पिंडल फायबर कोणत्या प्रकारच्या प्रोटीनपासून तयार झालेले असतात? तर याचं उत्तर मी इकडेच लिहितो. उत्तर आहे मायक्रोट्युब्युलिन्स. काय आहे उत्तर याचं? मायक्रोट्युब्युलिन्स. या प्रोटीनपासून काय तयार होत असतात? स्पिंडल फायबर्स तयार होत असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, वाय अँड हाउ सम स्पिंडल फायबर इलॉंगेट अँड सम कॉन्ट्रॅक्ट? तर आता का आणि कशा पद्धतीनं स्पिंडल फायबर, काही स्पिंडल फायबर लांब होत असतात तर काही अंकुचन पावत असतात, आखूड होत असतात. तर आता कोणते आहेत ज्यांच्यामध्ये इलॉंगेशन होतं? तर दोन सेंट्रिओलच्या दरम्यान डायरेक्ट जे आहेत, एका सेंट्रिओलला सुरून दुसऱ्या सेंट्रिओलला संपणारे, त्यांच्यामध्ये इलॉंगेशन होतं, ठीक आहे. पण जे स्पिंडल फायबर सेंट्रिओलपासून निघतात आणि सेंट्रोमियरला जोडलेले असतात त्यांच्यामध्ये मात्र कॉन्ट्रॅक्शन होत असतं. आता हे कशामुळे होत असतं? तर एक गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायला हवी की जे स्पिंडल फायबर आहेत ते स्पिंडल फायबर अशा लहान लहान मायक्रोट्युब्युलिननी बनलेले असतात. खूप सारे मायक्रोट्युब्युलिन असे जोडले गेले का काय होतो? एक याचा असा स्पिंडल फायबर तयार होतो. मग यामध्ये एका बाजूला स्पिंडल फायबरचे असे मायक्रोट्युब्युलिन ॲड होऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला ते मायनस होऊ शकतात. मग जर ॲड होत असतील जास्त, मायनस आणि म्हणजे सबट्रॅक्शन आणि ॲडिशन दोन्ही होत असतं, पण ज्याची स्पीड जास्त असते ती प्रोसेस होत असते. जर ॲडिशन फास्ट होत असेल तर त्या ठिकाणी त्या स्पिंडल फायबरचं इलॉंगेशन होईल, आणि सबट्रॅक्शन जास्त होत असेल या मायक्रोट्युब्युलिन मॉलिक्यूलचं तर मात्र त्याचं कॉन्ट्रॅक्शन होईल, ठीक आहे. असा झाला आपला चौथा क्वेश्चन. पाचव्या क्वेश्चनकडे येऊया. व्हॉट इज द रोल ऑफ सेंट्रिओल इन फॉर्मेशन ऑफ स्पिंडल ॲपॅरेटस? ठीक आहे, मग सेंट्रिओल काय करतात? स्पिंडल ॲपॅरेटस तयार करत असतात, ठीक आहे. आणि शेवटी, व्हॉट वुड हॅव हॅपन इन ॲबसेन्स ऑफ मियोसिस? आणि मियोसिस राहिलं नसतं तर काय झालं असतं? तर उत्तर साधं याचं, मियोसिसमुळं व्हॅरिएशन तयार होत असतात आणि व्हॅरिएशन हे इव्होल्युशनसाठी महत्त्वाचे असतात, ठीक आहे. आता त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे, या चॅप्टरचा जो शेवटचा भाग आहे त्याच्याकडे येऊया. यामध्ये सायटोकायनेसिस टू म्हणजे काय? तर कॅरिओकायनेसिस झालेला आहे, आता त्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन आहे, त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतोय. मियोसिस 1 नंतर जे पहिलं सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालं त्याला आपण सायटोकायनेसिस 1 असं म्हटलं. त्यामुळे एका सेलपासून दोन सेल तयार झालेल्या होत्या. आता या ठिकाणी त्या प्रत्येक दोन्ही सेलमध्ये पुन्हा एकदा सेकंड कॅरिओकायनेसिस झालेले आहे, त्यामुळे आता पुढची वेळ म्हणजे सायटोकायनेसिस 2 ची. तर इथे आता दोन सेलपासून 4 सेल तयार होणार आहेत. सायटोकायनेसिस ऑकर्स आफ्टर न्यूक्लिअर डिव्हिजन. मग कॅरिओकायनेसिस किंवा न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर सायटोकायनेसिस होत असतं. 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म फ्रॉम ईच हॅप्लॉइड सेल. प्रत्येक हॅप्लॉइड सेलपासून काय होतात? 2 हॅप्लॉइड सेल तयार होत असतात. दस
इन ऑल फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म. अशा प्रकारे एकूण चार हॅप्लॉइड सेल्स तयार होत असतात. दीज सेल्स अंडर गो फर्दर चेंजेस टू डेव्हलप इन टू गॅमेट्स. आणि याच सेलपासून पुढे चालून गॅमेट्स तयार होत असतात. तर अशा प्रकारे होतं सायटोकायनेसिस 2. आणि आता चॅप्टरचा शेवटचा भाग सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस. मियोसिसचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व काय आहे. मियोटिक डिव्हिजन प्रोड्युसेस गॅमेट. मियोसिस मियोटिक डिव्हिजन जे आहे ते हेट्रोटायपिक आहे. क्रोमोझोमची संख्या याच्यामध्ये अर्धी होत असते. त्यामुळे याच्यामध्ये इथे गॅमेट्स तयार होण्यासाठी हे मियोसिस महत्त्वाचं आहे. इफ इट इज ॲबसेंट नंबर ऑफ क्रोमोझोम वुड डबल ऑर क्वाड्रपल रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ मोनोस्ट्रोसायटीस. ठीक आहे. किंवा ॲबनॉर्मल फॉर्म. ठीक आहे. आता लक्षात घ्या फर्टिलायझेशन मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटच्या एकत्रीकरणातनं जो झायगोट तयार होत असतो तिथे क्रोमोझोमची संख्या दुप्पट होत असते. आणि त्याला बॅलेन्स करण्याचं काम मियोसिस करत असतो. कारण मियोसिस क्रोमोझोमची संख्या अर्धी करत असतो. पण लक्षात घ्या जर मियोसिस होणार नाही तर पुढच्या वेळेस गॅमेट कसे असतील. पुन्हा डिप्लॉइड असतील. आणि डिप्लॉइड डिप्लॉइड एकत्र येऊन ते क्वाड्रपल होऊ शकतील. तर अशा प्रकारे ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे असामान्यता तयार होतील. ठीक आहे. यालाच काय म्हणलेले मोनोस्ट्रोसिटीज असं म्हटलेलं आहे. किंवा ॲबनॉर्मल फॉर्म्स असामान्य स्वरूप म्हटलेले आहे. कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ गिवन स्पेशीज अक्रॉस जनरेशन इज मेंटेन बाय मियोसिस. तर पिढ्यानपिढ्या क्रोमोझोमची संख्या जी सेम राहते कॉन्स्टंट राहते ती कुणामुळे मियोसिसमुळे. कारण मी मगाशी सांगितलं फर्टिलायझेशनमुळे क्रोमोझोमची संख्या दुप्पट होत असते. पण या ठिकाणी यामुळे क्रोमोझोमची संख्या मेंटेन राहते. बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओवर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस लिडिंग टू द जेनेटिक व्हॅरिएशन विच आर द रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. ठीक आहे. तर क्रॉसिंग ओवरमुळे काय होतं जेनेटिक मटेरियलचं इथं एक्सचेंज होत असतं. जे की आपण पाहिलं पॅचेटिन स्टेजमध्ये होतं. आणि त्यामुळं व्हॅरिएशन तयार होत असतात. आणि आपल्याला माहिती आहे व्हॅरिएशन हे उत्क्रांतीसाठीचं कच्चा माल आहे किंवा रॉ मटेरियल आहे. म्हणजे त्याच्याशिवाय जे आहे ते व्हॅरिएशन निर्माण होऊ शकणार नाहीत. आणि व्हॅरिएशनशिवाय इव्होल्युशन किंवा उत्क्रांती होणार नाही. ठीक आहे. आता इंटरनेट माय फ्रेंडमध्ये काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटीन लाईक सायक्लिन मॅच्युरेशन प्रोमोटिंग फॅक्टर MPF सायक्लोझोम एन्झाईम लाईक सायक्लिन डिपेंडंट कायनेस प्ले इम्पॉर्टंट रोल इन द कंट्रोल ऑफ सेल सायकल. आता एक महत्त्वाचा भाग आहे हा की सेल सायकलवर एक नियंत्रण करणारे काही भाग आहेत. तर हे भाग कुठे असतात G1 आणि G2 जे आपण इंटरफेसमध्ये पाहिले होते त्या ठिकाणी हे नियंत्रण असतं. तर या नियंत्रणामध्ये कोणते महत्त्वाचे प्रोटीन आहेत की जे सेल सायकलवर नियंत्रण ठेवत असतात त्याची नावं आहेत. यामध्ये MPF आणि CDK महत्त्वाचे आहेत. मॅच्युरेशन प्रोमोटिंग फॅक्टर त्यानंतर CDK सायक्लिन डिपेंडंट कायनेस. ठीक आहे. आणि सायक्लोझोम्स हे महत्त्वाचे आहेत की हे नियंत्रण ठेवत असतात की सेलनी डिवाईड व्हायचं का नाही हा निर्णय घेण्यामध्ये. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दीज प्रोटीन अँड एन्झाईम्स फ्रॉम इंटरनेट प्रिपेअर अ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास. ठीक आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी दिलेली आहे. माझा व्हॉट्सअप नंबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आहे. तुम्ही यावरची काही माहिती गोळा करून मला व्हॉट्सअप करू शकता किंवा माझ्यासोबत शेअर करू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपतो आहे. इथे काही क्वेश्चन दिसत आहेत व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मियोसिस. आता तुम्ही नक्कीच सांगू शकता की मायटोसिस मियोसिसमध्ये काय फरक आहे की ते इक्वेशनल आहे. मायटोसिस मियोसिस रिडक्शनल आहे. मायटोसिसमध्ये एकापासून 2 सेल तयार होतात. मियोसिसमध्ये एकापासून 4 सेल तयार होतात. मायटोसिस ग्रोथसाठी कारणीभूत आहे. मियोसिस सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी उपयोगी आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मियोसिस 1 अँड 2. म्हणजे हे पुन्हा एकदा काय झालं रिडक्शनल आणि इक्वेशनल डिव्हिजनमधला फरक सांगल्यासारखंच. इलॅबरेट द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनेशन. क्रॉसिंग ओवरची जी आपण प्रोसेस पाहिली त्यावरचा हा क्वेश्चन होता. तर या ठिकाणी अशा प्रकारे हा दुसरा बनण्यापेक्षा हा शेवटचा जो भाग होता तो सुद्धा इथे कम्प्लीट होतो. आणि आज आपला चॅप्टर संपलेला आहे या ठिकाणी सेल डिव्हिजनचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये आपली भेट होणार आहे. तोपर्यंत या चॅप्टरचं प्रिपरेशन करा. आणि काही जर अडचणी आल्या तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.